महाराष्ट्राच्या हद्दीत परप्रांतीय मच्छिमारी सुरू आहे जवळपास अधिक बोटींची घुसखोरी पाहायला मिळाली रत्नागिरीच्या किनारपट्टी भागात कर्नाटक मलपींच्या बोटी जवळपास चारशेहून अधिक बोटींची घुसखोरी पाहायला मिळत आहे अतिक्रमण करून मच्छीमारी केली जात आहे रत्नागिरी गुहागर किनारी भागात या बोटी चा वावर दिसून येत आहे स्थानिक मच्छिमारांकडून घुसखोरी केलेल्या या मच्छीमारी बोटींचा व्हिडिओ सध्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आलाय परप्रांतीय बोटींना वीस टनापर्यंत मासळी जाळ्यात सापडल्या मत्स्य विभागाकडून कारवाईची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे